नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज सोमवार आणि इथून पुढचा सगळा आठवडा आपल्याला आरोग्यदायी जाओ. पश्चिम बंगालमध्ये दीदींनी सलग तिसऱ्यांदा घवघवीत यश संपादन केलंय. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला 215 जागा मिळाल्याचं स्पष्ट झालंय. ममता दीदींनी विजयाची हॅट्रिक केली, पण नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांना पराभवाचा मोठा धक्का बसलाय. जवळपास 1600 मतांनी ममता दीदींचा भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केलाय. या पराभवानं संतप्त झालेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या गाडीवर हल्ला केला. तर पश्चिम बंगालमधून डाव्या आणि काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही, तर डाव्यांना केवळ एक जागा मिळाल्याचं आतापर्यंत दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत. विनयजी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ले होऊ लागले? खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होऊ लागले आहेत, आणि हे खूप दुःखद असलं आणि लोकशाहीला घातक असलं तरी ममता बॅनर्जी यांची आणि त्यांच्या पक्षाची कार्यशैली लक्षात घेतली तर यात आश्चर्यकारक काही नाही. कारण पूर्वी कम्युनिस्ट पक्षाने देखील हिंसेच्या आधारावर दहशत निर्माण करून सत्ता आपल्याकडे राखली होती, आणि ममता बॅनर्जींची नवी कारकीर्द सुरू होताना त्यांनी तोच कित्ता पुन्हा गिरवला आहे. खरं सांगायचं तर पश्चिम बंगालमधल्या निवडणूक प्रचाराच्या अनुभवातही आम्हाला याची चांगली तीव्र जाणीव झाली होती. याचं कारण अनेक व्यापारी आणि अन्य लोक सुद्धा आम्हाला हे सांगत होते की जर ममता बॅनर्जी पुन्हा आल्या आणि आम्ही तुमच्या पक्षाबरोबर आहोत हे त्यांना कळलं तर त्या आम्हाला सुखाने जगू देणार नाहीत. आणि जवळजवळ तेच आत्ता घडताना दिसत आहे. दुर्दैवाने प्रसारमाध्यमं याची पुरेशी दखल घेत नाहीत, आणि जे स्वतःला लिबरल मानतात, जे स्वतःला स्वतंत्र विचारांच्या अभिव्यक्तीचे पक्षधर मानतात, तेही याविषयी मूक घेऊन गप्प बसतात. ही आपल्या देशातल्या लोकशाहीची. पण विनयजी, याबद्दल तुम्ही औपचारिकपणे तक्रार करणार आहात? केंद्रात तर तुमचंच सरकार आहे. औपचारिकपणे सर्व प्रकारच्या तक्रारी झालेल्या आहेत, परंतु असं आहे की सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेसची ड्युटी ही मुख्यतः इलेक्शनच्या संदर्भामध्ये असते. एकदा मतमोजणी संपली की त्यांना तसे अधिकार राहत नाही. स्थानिक पोलीसच या विषयात काही कारवाई करू शकतात, त्यामुळे स्थानिक पोलीस, राज्यपाल या सगळ्यांच्याकडे अधिकृतरित्या जे काही तक्रारी करायच्या त्या केलेल्या आहेत. आणि आम्ही आशा करतो की तृणमूल काँग्रेस विजयाच्या कैफामध्ये आणि धुंदीमध्ये आपल्या घटनादत्त कर्तव्यांचं विस्मरण होऊ देणार नाही. विनयजी, तूर्तास धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालती तृणमूल काँग्रेसनं विजयाची हॅट्रिक केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठं यश मिळालं, पण स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये हरल्या. आणि यानंतर नंदीग्राममध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे विजयी उमेदवार सुदेंदू यांच्या गाडीवर आणि अन्य काही ठिकाणी हल्ला करायला सुरुवात केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे लसीकरणाची. मुंबईमध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचा लसीकरण आजही सुरूच राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 5 रुग्णालयात प्रत्येकी 500 जणांचं लसीकरण होईल, पण 45 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण मात्र बंद असणार आहे. लसीचा तुटवडा असल्यानं आज त्यांचं लसीकरण होऊ शकणार नाही. ज्या लसीकरण केंद्रावर 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येते अशी केंद्र लसीच्या अभावी बंद आहेत. नागपूरमध्ये देखील 45 वर्षावरील नागरिकांना लस मिळणार नाही, मात्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू राहील. तसंच ज्या नागरिकांनी आपली नोंदणी केली आणि ज्यांना लस देण्याच्या संदर्भात मेसेज आलाय, फक्त त्यांनाच लस दिली जाईल. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्यामुळे 4th दिवस आहे हा की ज्या दिवशी लसीकरण होऊ शकत नाही आहे. 45 वर्षाच्या वरील नागरिकांचं प्रामुख्यानं लसीकरण होणार नाही आहे. त्यांनाही
आधी नोंदणी करावी, रजिस्ट्रेशन करावं आणि मग यावं असं सांगितलं जात आहे. एवढंच नाही, अब काय नेमकी ताजी स्थिती आहे, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये संपूर्णपणे लसीकरण जे आहे ते पूर्णपणे बंद राहणार आहे. म्हणजेच 45 ते वरचा जो वयोगट आहे त्या वयोगटासाठी कुठलेही लसीकरण जे आहे ते होणार नाही. पण 18 ते 44 या वयोगटामध्ये जे लसीकरण आहे ते फक्त प्रत्येक लसीकरण केंद्रावर 500 जणांना हे लसीकरण केलं जाईल. ज्यामुळे ज्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे अशाच लोकांनी आणि ज्यांना महापालिकेनं SMS करून बोलवलं आहे अशाच लोकांनी या लसीकरण केंद्रावर यायचं आहे. महापालिकेने जे 5 लसीकरण केंद्र केलेले आहेत त्यावर ज्या ज्या लोकांना SMS पाठवण्यात आलेला आहे त्यांचं लसीकरण करण्यात येईल आणि केवळ प्रत्येक लसीकरण केंद्रावर फक्त 500 जणांचं लसीकरण जे आहे ते करण्यात येणार आहे. प्रफुल्ल तूर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे नागपूरमध्ये काय स्थिती आहे ती पाहूयात. नागपूर शहरामध्ये 45 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण आज बंद असेल, तर 18 वर्षावरील व्यक्तींचं लसीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेल्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, पाचपावली सुतिकागृह आणि आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या 3च केंद्रांवर सुरू राहील. तर 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. इकडे गडचिरोलीमध्ये देसाईगंज शहरात 2 खासगी रुग्णालय चालवणाऱ्या अवैध कोविड सेंटरवर प्रशासनानं धाड घातली. या धाडीमध्ये प्रशासनानं 1 रुग्णालय सीलबंद केलंय तर दुसऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे. त्या रुग्णालयातल्या रुग्णांची देखभालीची जबाबदारी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता सोपवण्यात आली. शहरातील कब्रस्थान रोडवर अर्धसैनिक कॅन्टीन समोर डॉक्टर मनोज बुद्ध आणि डॉक्टर बनसोडे या दोघांचं एक खासगी रुग्णालय आहे आणि इथे कोरोनावर उपचार सुरू होते अशी माहिती प्रशासनाला मिळाली. अशा प्रकारच्या रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची परवानगी कोविड रुग्णालय म्हणून देण्यात आलेली नाही असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करून उपचार इथे सुरू होते असं उघडकीस आल्यानंतर रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप सुद्धा प्रशासनानं केला आहे आणि यानंतर ही कारवाई केली. त्यामुळे 2 कोविड सेंटरवर गडचिरोलीमध्ये धाड टाकण्यात आली आणि यापैकी 1 कालच सीलबंद करण्यात आलं आहे तर दुसऱ्यावरची कारवाई अद्यापही सुरूच आहे. परवानगी नसताना कोणालाही विना परवाना कोविड सेंटर सुरू करता येत नाही, त्यासाठी सरकारची लिखित स्वरूपाची विशिष्ट कालावधीची परवानगी लागते. पण गडचिरोलीमध्ये 2 जणांनी अशा प्रकारचं विना परवाना कोविड केअर सेंटर सुरू केलं होतं. नागरिकांना आवाच्या सवा बिलं लावली जात होती आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत होती. 1 केंद्र प्रशासनानं सील केलं आहे.